सत्यजित अभ्यासू आहे, प्रश्नांची जाण आहे, विदेशी शिक्षण घेतलंय, संघटनात्मक कसावरती उतरलेला आहे. आणि तिसरा भाग म्हणजे शिक्षक भारती नावाची जी आमची संघटना आहे, शिक्षकांची राज्यातली शासन मान्य असलेली सगळ्यात मोठी संघटना आहे, त्या संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर आणि आमचा जो परिवार आहे इथला समाज विचारांचा, त्याचे नेते आमचे अर्जुनराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली आज जी सभा झाली, त्यांनी एकमताने निर्णय घेतला की आम्हाला सत्यजित हवा आहे. म्हटलं तर अत्यंत इमानदार माणसं आहेत दोघं, आणि ज्यांच्या इमानदारीबद्दल मी फिदा आहे म्हणून तर मी पाठिंबा दिला. मीच मागे लागलो त्यांना की सत्यजित लाव, विचारा तुम्ही डॉक्टर तांबेला. तांबे साहेब खरं सांगा, खरं मी काँग्रेसचा नाही आहे, मी समाजवादी विचारांचा आहे, जनता दल युनायटेडचा सरचिटणीस आहे, त्यामुळे मला दुसऱ्या पक्षांच्या अंतर्गत बाबींवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा अधिकार. जात तुम्ही एवढा जर तरीचे प्रश्न विचारू नका, तुम्ही भविष्यवेत्ते आहेत का? आणि दुसरं मी एकदम नास्तिक विचारचा माणूस आहे, त्यामुळे उद्या काय घडणार याचं भविष्य घेऊन ते पंचांग मांडतात तेव्हा माझा काही विश्वास. मी जातो ना सगळ्यांकडे भेटायला, मी उद्धव ठाकरेंना भेटतो, मी पवार साहेबांना भेटतो, मी फडणवीस साहेबांना भेटतो, कोण कोणाला भेटलं याच्यावरून नाही. महाराष्ट्रामध्ये एक सुसंस्कृत राजकारण आहे, नेते एकमेकाला रोज भेटतात, राजकारणातले मुद्दे वेगळे आणि व्यक्तिगत संबंधांचे नाती वेगळे असतात. राजकारणासाठी नाती बिघडवायची नसतात आणि नात्यांसाठी राजकारण बिघडवायचं नसतं. मी नास्तिक विचारायचं एकटा, बाकी कोणी नाही. पुरोगामी आहेत ना, मला डॉक्टरांचा मला एकही क्षण आठवत नाही की डॉक्टरांनी एखाद्या मुद्द्यावरती दुसरी भूमिका घेतली. त्यामुळे मी आता तुम्ही आता अशी घ्याल भविष्यात अशी शंका घेणं म्हणजे मी मित्रत्वावरती त्यांच्या आजवरच्या इतिहासावरती त्या घराच्या शंका घेण्यासारखं आहे, आणि तो शंका घेण्याचा अधिकार मला नाही. उलट माझा विश्वास पुढच्या काळात दृढ झालेला असेल आणि ते तुम्हीच पाहा. मी मगाशीच म्हणालो की जेव्हा चर्चा होत असते ती दोघांमधली असते आणि सुसंस्कृत राजकारणामध्ये अशी नावं घेऊन बोलण्याची पद्धत नसते. तीनच मुद्दे सांगितले की या मतदारसंघामध्ये पदवीधर मतदार विधान परिषद हे सेकंड चेंबर मानलं जातं, तिथे अभ्यासू सदस्यांची गरज असते. सत्यजित अभ्यासू आहे, प्रश्नांची जाण आहे, विदेशी शिक्षण घेतलं आहे, संघटनात्मक कसावरती उतरलेला आहे. आणि तिसरा भाग म्हणजे शिक्षक भारती नावाची जी आमची संघटना आहे, शिक्षकांची राज्यातली शासन मान्य असलेली सगळ्यात मोठी संघटना आहे, त्या संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर आणि आमचा जो परिवार आहे इथला समाज विचारांचा, त्याचे नेते आमचे अर्जुनराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली आज जी सभा झाली, त्यांनी एकमताने निर्णय घेतला की आम्हाला सत्यजित हवा आहे. मात्र सत्यजित तांबेंची वाटचाल जी आहे ती आता हिंदुत्ववादी एका पक्षाच्या दिशेने आहे. सत्यजित तांबे आणि डॉक्टर सुधीर तांबे यांच्या घराचा इतिहास थोडा तुम्ही पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल. आणि मी आज त्यांच्यासोबत बसलोय म्हणून नाही, मी जेव्हा तुमच्यासारखा पत्रकार होतो आणि तरुण होतो तेव्हापासून त्या नगर जिल्ह्याचा इतिहास मला माहिती आहे, अत्यंत पुरोगामी विचारांचा सत्यशोधकी वारसा असलेला. आणि म्हणून मी कशी मला लाल बावट्याचा उल्लेख केला, त्या घरात तो वारसा आहे, त्यामुळे त्याच्याशी त्यांनी कधी बेईमानी केल्याचं मला दिसत नाही. कारण सभागृहात मी गेले 15 वर्ष त्यांना पाहतोय, 16 वर्ष पाहतोय. मी कुठे काय म्हणालो काय, मी म्हटलं तर अत्यंत इमानदार माणसं आहेत दोघं, आणि ज्यांच्या इमानदारीबद्दल मी फिदा आहे म्हणून तर मी पाठिंबा दिला. मीच मागे लागलो त्यांना की सत्यजित लाव, विचारा तुम्ही डॉक्टर तांबेला. तांबे साहेब खरं सांगा, म्हणजे अनेक वेळेस किती वेळा बोललो मी सत्यजितला, पण नव्हतं बोललो तुला तर तांबेंकडे सत्यजितला कळलं की कपिल माझ्या मागे लागलाय की सत्यजितला पुढे आण. कुठेतरी मग काँग्रेस मधल्या या सगळ्या अंतर्गत गडबडीमुळे मी काँग्रेसच्या अंतर्गत बाबींवर प्रतिक्रिया करणार. मी काँग्रेसचा नाही आहे, मी समाजवादी विचारांचा आहे, जनता दल युनायटेडचा सरचिटणीस आहे, त्यामुळे मला दुसऱ्या पक्षांच्या अंतर्गत बाबींवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा अधिकार नाही. असं बोललात उमेदवारी चा घोळ कोणी घातला कसा घातला त्या पक्षांतर्गत बाबीवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा मला अधिकार नाही.
पण सत्यजितवर योग्य वेळेला त्यांनी न्याय केला असता तर त्याच्या विजयामध्ये या सगळ्यांना भागीदार होता आलं असतं. नागपूरमध्ये आपल्याला तिथल्या काँग्रेस नेतृत्वाने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं की पुढच्या वेळेला आम्ही झाडे सरांना समर्थन देऊ आणि आमच्या मतांमुळे म्हणजे शिक्षक भारतीच्या मतांमुळे अभिजित वंजारींचा विजय सोपा झाला होता. आता मात्र जो काही घोळ घातला गेला त्यामुळे तिथलं गणित कसं फसलं तुम्ही पाहिलं. पण त्या सगळ्या घटक पक्षांच्या नेत्यांना हे लक्षात आलेलं आहे की राजेंद्र झाडेच नक्की विजयी होणार आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल कालपासून चित्र बदलायला लागलेलं आहे. ते या बदलाचं स्वागत केलं पाहिजे. सत्यजित हा आमचा उमेदवार आहे आणि तो निश्चितपणे निवडून येईल याबद्दल खात्री आहे आणि त्याचा त्याला मिळणाऱ्या प्रत्येक पाठिंब्याचं स्वागत केलं पाहिजे. आपण वारंवार आपल्या भाषणामध्ये असं सांगत होता की आपली संघटना जी आहे तुम्ही त्यांना काही विधानसभेचे मतदारसंघ देखील सुचवले होते, कुठले होते ते? तुम्हाला लढायचंय का? तुमच्या आधी शोधतो मी. उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातलं.